नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतो आयपीएलच्या या सीरीज मध्ये ज्याचं नाव आहे आयपीएल ऑर्डर ऑफ द डे। याच्या माध्यमातून आयपीएल मध्ये या सत्रातील होणाऱ्या सर्व सामन्यांचं आपण विश्लेषणही करत आलेलो आहे आणि काही अंदाजही बांधत आलेलो। तर कालची मॅच आयपीएल मधली प्ले ऑफ मधली जी क्वालिफायर वन होती ती काल मॅच झाली, त्या संदर्भात आपण बोलणार आहोत। काल मुंबई आणि दिल्ली या दोन संघामध्ये मॅच झाली। दोन्ही संघ एक आणि दोन नंबरला राहिले होते। मुंबईनं आपण जसं आपल्याला माहिती आहे की या स्पर्धेमध्ये एकंदरीत चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे, चांगले खेळत आलेले आहेत आणि दादा परफॉर्मन्स जे काय म्हणतात त्या पद्धतीने ते खेळत आलेले आहेत। त्यांचे बॅट्समन असू देत किंवा बॉलर असू देत सर्वांनी अतिशय चांगला परफॉर्मन्स केलेला आहे। बॅटिंग लाईनअप त्यांची स्ट्रॉंग आहेच आपण बघितलेलं आहे आणि बॉलिंग लाईनअप देखील या सत्रातील सगळ्या टीम्समध्ये त्यांची स्ट्रॉंग बॉलिंग लाईनअप आहे। फास्ट बॉलर्सचा असो अथवा स्पिनर्स असो या सर्वांचं आपण जर बघितलं तर मुंबईनं चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे आणि काल तेच आपल्याला कालच्या मॅचमध्ये बघायला मिळालं। दिल्ली अगेन्स्ट खेळत असताना त्यांनी सुरुवात चांगली केली। रोहित शर्मा ऍक्च्युली लवकर आउट झाला अश्विनच्या बॉलिंगवरती, पण क्विंटन डिकॉक आणि सूर्यकुमार यादव या दोघांनी अतिशय चांगली फलंदाजी केली, चांगले शॉट्स खेळले। त्यांचं जे काही नॅचरल गेम होता त्या पद्धतीने ते खेळत गेले आणि दोघांनी रन्स पण केल्या, पार्टनरशिप देखील केली। पण क्विंटन डिकॉक आउट झाल्यानंतर त्यांच्या दोन विकेट्स लगेच पडल्या, त्याच्यामुळे थोडेसे ते प्रॉब्लेममध्ये आले होते। पण ईशान किशन, हार्दिक पांड्या, क्विंटन डिकॉक या सर्वांच्या जोरावरती मुंबईनं शेवटच्या काही ओव्हर्समध्ये अटॅक करून 200 तो आकडा नेला आणि एक चांगली धावसंख्या त्यांनी उभा केली। दिल्लीकडून जर बघायचं झालं तर कविश्वर रबाडा आणि अश्विन या दोघांचे जर सोडलं तर कुणीच बॉलिंग चांगली टाकू शकले नाही। त्या दोघांनी अतिशय चांगली बॉलिंग केली आणि मुंबईला रिस्ट्रिक्ट करण्याचा प्रयत्न केला, पण इतर बॉलरनी तेवढी चांगली फलंदाजी टाकू शकल्या नसल्याकारणाने दिल्लीला ते रिस्ट्रिक्ट त्यांना करता आलं नाही। मुंबईला मुंबईने एक चांगली धावसंख्या उभा केली आणि बॅटिंगच्या बाबतीत जर दिल्लीच्या बोलायचं झालं तर मुंबईनं सुरुवातच इतकी चांगली केली बॉलिंगमध्ये, ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह यांनी इतकी चांगली बॉलिंग टाकली की त्यांनी नॉट आउट 3-0 केला होता दिल्लीचा ऍक्च्युली, आणि 4 लवकर आउट झाले, 5वा देखील आउट लवकर झाला। पण स्टॉइनिस आणि अक्षर पटेल या दोघांनी चांगली पार्टनरशिप करून मॅचमध्ये रंगत आणली होती, पण ती रंगत थोडा काळ टिकली कारण बुमराह परत आल्यानंतर ॲज यू नो इज अ व्हेरी गुड बॉलर त्यांना स्टॉइनिसची विकेट काढली आणि दिल्लीची हवाच काढून घेतली। त्याच्यामुळे मुंबई क्वालिफाय झालेलं आहे फायनलला आणि ते वाट बघतायत दुसऱ्या होणाऱ्या मॅचेसमधून कोण येते, पण मुंबई इज प्लेईंग लाईक अ चॅम्पियन। आजची जी प्ले ऑफ मधली दुसरी आयपीएल प्ले ऑफ मधली दुसरी मॅच आहे ती सनरायझर्स आणि बेंगलोर बरोबर आहे। 3 त्या विकेटला अबुधाबीच्या विकेटला रेस्ट मिळालेली आहे, तर प्ले ऑफच्या आणि लास्ट लीग मॅच मध्ये 3 गॅप होता, त्यामुळे वॉटरेज चांगला झाला असणार, त्या विकेटला रेस्ट मिळाल्यामुळे ही विकेट चांगली प्ले करणार आहे। जशी लास्ट आपण थोडे मॅचेस बघितले की स्लो झालेल्या विकेट सगळ्या आणि तो टॉस जिंकता त्याला बेनिफिट होत होता, पण ड्यू फॅक्टर असल्यामुळे टॉस जिंकता त्याला बेनिफिट आहेच, पण ही मॅच चांगली होणार आहे। जी बॅटिंग चांगली करेल टीम, बॉलिंग स्विंग चांगली करतील बॉल, ही मॅच जिंकण्याचे चान्सेस जास्त आहेत। सनरायझर हैदराबाद बद्दल तर त्यांची बॅटिंग लाईनअप चांगली आहे, वॉर्नरला एक वेगळा कॉन्फिडन्स आलेला आहे कारण त्यांनी शेवटचे 4-5 मॅचेस जिंकलेले आहेत। त्यांनी मुंबई, RCB आणि दिल्ली या तिन्ही टॉप 3 टीमला त्यांनी हरवलेला आहे सलग शेवटच्या 4 मॅचेसमध्ये। हा अटॅक पण करू शकतो आणि थांबू शकतो विकेटवर आणि सिंगल डेबल करून समोरच्या स्ट्राईक देऊ शकतो, सेम विथ केन विलियम्सन आहे सर। त्यामुळे वॉर्नर हा चांगला फ्रीली खेळू शकतो, त्याचा अटॅकिंग गेम खेळू शकतो। त्याच्या व्यतिरिक्त मनीष पांडे आहे त्यांच्याकडे, मनीष पांडे प्लस त्यांचा अगदी डेथला बघितलं होल्डर आणि अब्दुल समीद, ही दोघं हार्ड हिटिंग पिंच हिटर्स आहेत त्यांच्याकडे। बॅटिंग ऑर्डर चांगले आहेत, सगळे बॅट्समन त्यांचे फॉर्म मध्ये आहेत, सगळ्यात त्यांच्या जमेची बाजू आहे। आता बॉलिंग बद्दल त्यांच्या बोलायचं झालं तर संदीप शर्मा चांगला स्विंग करतो, यावर्षी चांगल्या टीममध्ये आहे, त्यांनी 100 विकेट्स आयपीएल मध्ये कम्प्लीट केलेले आहेत। आणि एक जेन्सन ऑर्डर तो एक लेटर सेकंड हाफ मध्ये त्यांच्या लीग मॅचेस मध्ये आले खेळवलाय, त्यांनी एक चांगला ऑलराऊंडर आहे आणि त्याचा बॉल चांगला बाउन्स होता आणि निक पण होते चांगला, सो तो एक ऍडेड बेनिफिट आहे त्यांना झालेला। रशीद खान आणि नदीमनं ह्यावेळी कॅरम बॉल जो आहे तो त्याने डेव्हलप छान केलेला आहे, कॅरम बॉलमुळे त्याला एक वेगळं या शेवटच्या 2-3 मॅचेस मध्ये बघितलं, चांगला लाईन आणि लाईन त्याला मिळालेली आहे, तो चांगला परफॉर्म करायला आहे। या चौघांनी सुद्धा भुवनेश्वर कुमारची जागा भरून काढलेली आहे, दे आर नॉट लॅकिंग। म्हणजे पहिल्या मॅचेस असं वाटत होतं की भुवनेश्वर कुमार नसल्यामध्ये जी बॉलिंग साईड वीक वाटत होती, पण जेन्सन होल्डर आणि नदीमनी परफॉर्मन्स चांगला केल्यामुळे की आणि रशीद तर करतोय त्याच्यामुळे त्यांचा परफॉर्मन्स चांगला झालेला आहे, सो ती एक चांगली जमेची बस आहे। आता RCB बद्दल बोलायचं झालं तर पडिक्कल चांगला फॉर्ममध्ये आहे,
आता त्यांनी फिंचला जरी खेळायला पाहिजे दोन तीन मॅच मध्ये खेळलेलं नाही आहे, फिंचला मला वाटतं यावेळी त्यांनी खेळायला फॉर्म मध्ये असला तरी शेवटी एक्सपिरियन्स आहे, तो ऑस्ट्रेलियन व्हाईट बॉल क्रिकेटचा वन डे आणि टी ट्वेंटीचा कॅप्टन आहे, तर त्याला एक्सपिरियन्स असल्यामुळे त्याला प्ले ऑफ मध्ये नॉकआउट स्टेज मध्ये त्याला खेळायलाच पाहिजे असं मला वाटतंय. कोहली फ्रीली बॅटिंग करायला पाहिजे, जगा थोडीशी वर पार्टनरशिप झाली, कोहलीनं चांगली बॅटिंग केली की ऑटोमॅटिकली ईबीडी पण चांगला परफॉर्मन्स करतो, आणि जेव्हा कोहली आणि ईबीडी एकत्र हिट होतात, दोघं पण चांगली बॅटिंग करतात किंवा दोघं 50 स्कोर करतात, ती मॅच बेंगलोर जिंकतीच आतापर्यंत म्हणजे ह्या वर्षीचा रेकॉर्ड आहे तसं. त्यांच्याकडे प्लस क्रिस मॉरिस आहे, शिवम दुबे आहे, तर ती त्यांची पण चांगली बॅटिंग सुरू आहे, त्यांच्याकडे चांगली डेप्थ आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त त्यांची बॉलिंग साईड थोडीशी वीक वाटते. चहाल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी परफॉर्मन्स चांगला केलेला आहे या सीझन मध्ये, साईराजनं पण थोडा पण ऍव्हरेज केलाय, मॉरिसनं पण ऍव्हरेज केलाय, पण थोडं फास्ट बॉलिंग मध्ये थोडं तरी परफॉर्म चांगला करायला पाहिजे, आणि त्यांची मेन असणार आहे ती बॅटिंगवर डिपेंड असणार आहे. सपोज त्यांना पहिली बॅटिंग मिळेल त्यांनी हाय स्कोर करून घ्यायला पाहिजे, किंवा दोघांपैकी कोणी बॅटिंग करेल त्यांनी 200+ स्कोर करून घ्यायला पाहिजे. सर ती मॅच मध्ये आजची मॅच जी होणार आहे ती फार सुंदर होणार आहे आणि फार बघायला मजा येईल, कारण बॅटिंग साईड चांगली आहे दोघांच्या, त्याच्यामध्ये विकेट चांगली असणार आहे आणि बॉलिंग साईड पण दोघांनी चांगली आहे, स्विंग बॉलिंग अँड बॅटिंग ही आज बघायला फार मजा येणार आहे. सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.